राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा या वेळेवरती होतील असं त्यांनी म्हटलंय. येत्या 2 दिवसात परीक्षांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. 15 जुलैपासून परीक्षांचं वेळापत्रक सुरू होईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाचं शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मात्र लॉकडाऊनची स्थिती आणि कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे. त्यामध्ये आपण हेही समजून घेतलं पाहिजे की हायपोथेटिकल अँड क्रिटिकल पेशंट्स हे तिथं प्रामुख्यानं ही संख्या अधिक होती आणि साहजिक आहे, कारण विजय मेडिकल कॉलेज आणि ससुर हॉस्पिटल याचा एक इतिहास आहे आणि पुणे आणि परिसर इथं त्याला एक मान्यता आहे. म्हणून एखाद्याला काही बरं वाईट झालं किंवा काही उपचार आवश्यक असेल तर त्याची पहिली साधारणतः पसंती ही कसोर हॉस्पिटल विजय मेडिकल कॉलेजचीच असते. त्यामुळं आणि त्यावेळेला फक्त ते एकच नायर आणि कसोर दोनच रुग्णालय होते. आता त्याचा विस्तार झालेला आहे म्हणून तो आकडा जरी तो तुम्हाला अधिक वाटला असेल त्याच्यामध्ये कोमॉर्बिडिटी याची संख्या खूप प्रचंड आहे आणि जवळपास 85% त्या काळामध्ये जे काही रुग्ण आपण गमावले 85% कोमॉर्बिडिटी असणार होती. त्यामुळे तो आकडा अधिक होता. आज तो मला असं वाटतं 4 पॉईंट समथिंग आहे आणि त्यातही मी त्यांना असं सांगितलं आहे की तो 3 वर कसा येईल यासाठी आपण प्रयत्न करावे घोषित केलेला आहे. त्यामुळं डॉक्टर्स नर्स पॅरामेडिक्स किंवा जे इतर आपल्याला सेवा देणारे व्यक्ती आहेत त्यांची जी आवश्यकता आहे ते सगळेच आता भरण्यास मंजुरी मिळालेली आहे आणि त्यावर आता कार्यवाही सुरू झाली आणि ही या सगळ्या जागा ज्या जेवढ्या आवश्यक असतील त्या जलद गतीनं भरण्यात येतील.